मला सांगा, एका बाजूला मंत्रिमंडळाचं नाही दोघांचं सरकार आहे आणि जनतेच्या समस्येत काय वाटतं तुम्हाला, अस्थिर वाटतंय का? प्रथमतः या परिस्थितीमध्ये आधी होरपळून निघालेला मनुष्य महागाईनं म्हणा, निसर्गानं म्हणा, पीक पाणीनं काय हातात येत नाही तरी सुद्धा धडपडून काहीतरी करतो, पण त्याला भाव कुठं मागायचा किंवा त्याची विल्हेवाट कशी लागायची, सामान्य शेतकऱ्याला कसं जागायचं? 200 रुपये जर तेल होत असेल, 125 रुपये जर पेट्रोल होत असेल, तर सामान्य माणसाने काय करायचं? आणि आम्ही विचारायचं कुणाला, कारण राज्य जर अस्थिर आहे, स्थिर राज्य अस्थिर केलं आणि अस्थिर का होईना, पण ती पुन्हा स्थिरवर आणण्याची जी राज्यकर्त्याची जबाबदारी आहे ती घेत नाहीत असं त्याचा अर्थ आहे. मग घेत नाहीत म्हणल्यानंतर किती दिवस जनतेनं वाट बघायची आणि जनतेनं काय काय म्हणून सहन करायचं? आज उपमुख्यमंत्री मंत्री इकडे दिल्लीला जातात, पुन्हा महाराष्ट्रामध्ये येतात, मग या राज्याला कुठलाही मंत्री नाही दुसरा, मंत्रिमंडळाचा विस्तारच नाही, असं कुठंवर चालायचं? आणि जवळजवळ सारखं या कोरोनामुळं म्हणा किंवा पावसाच्या आका न पडण्यामुळं म्हणा किंवा अति पडल्यामुळं जो अतिवृष्टीचा धोका येतोय ते कुणाला सांगायचं, त्याची भरपाई कुणाला मागायची? आम्ही आम्हाला आधीच या महागाईनं होरपळून गेलोय, त्याच्यात मध्ये मध्ये आम्हाला न्याय मिळत नाही. न्याय मिळायचा असेल तर कुणाला मागायचा? झाडी डोंगर हॉटेल पाहणाऱ्या त्या सगळ्या आमदारांना ही परिस्थिती माहीत नसेल काय? या परिस्थितीचा या मतदार प्रत्येक मतदार संघातील जो प्रतिनिधी आहे निवडून दिलेला, त्याचं कर्तव्य आहे की या आपल्या मतदारसंघामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्र म्हणजे ज्या विभागामध्ये काय परिस्थिती आहे. ही डोंगर म्हणताय तुम्ही किंवा हॉटेल्स म्हणताय, ही काय सामान्य शेतकऱ्याला त्याचा काय उपयोग आहे? चहा प्यायचा झाला तर 10 रुपयाचा चहा नाही, नाश्ता करायचं म्हटलं तर 50 रुपये जाते, 30-35-40 रुपये गहू झाला, बाजरी झाली, गोडतेल तर तुम्ही बघतायत सगळी महागाई पाक भिडीला गेलेली. सामान्य शेतकऱ्याला न्याय मिळेल का? किंवा ही महागाई कवा कमी होईल का? होणारच नाही, असंच चालणार. असं असेल तर आम्ही काय करायचं सामान्य शेतकऱ्यांनी? आणि राजकर्त्यांचं डोळं कवा उघडायचं आणि आम्हाला न्याय कवा मिळायचा? याच्या अगोदर एक वेगळं सरकार होतं, आता एक वेगळं सरकार आलं. हे सत्तेमध्ये एक भूमिका सांगतात राजकारणी की सत्तेत आम्हाला जायचंय कशासाठी, तर सत्तेमध्ये जाऊन आम्हाला जनतेचं कल्याण करायचंय, शेतकऱ्यांचं कल्याण करायचंय, चांगलं राज्य आणायचंय, लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. आत्ताची जी परिस्थिती आहे ती बघून सत्तेमध्ये लोकांच्या कल्याण करण्यासाठी जाण्याचा जो उद्देश सांगितला जातो तो खरा असेल असं वाटतं का तुम्हाला? कशाची लढाई आहे नक्की, सत्तेची आहे लोककल्याणाची आहे? ही सत्ता स्पर्धा चालू आहे, यात सामान्य लोकांचा इतका कल्याणाचा मार्गच आम्हाला दिसत नाही. हे जे आता तुम्ही सांगता, मग तुम्ही मूळचं जे व्यवस्थित चाललं असताना सुद्धा मग वेगळं का ताट मांडलं किंवा वेगळा का गट मांडला? बरं, मांडला ते मांडला, तिथं गेल्यानंतर आम्ही याव करीन त्याव करीन त्याव करीन म्हणताय सा काय आहे? सामान्य माणसाला काय दिलंय नाही तुम्ही आणि कशासाठी केलं? हे अस्थिरता निर्माण झाली. पहिलंच मग राज्य चांगलं होतं, मग तुम्ही एवढं जाऊन तिथं काय आमची जनतेचं जर प्रश्न सुटत नसेल तर त्या जनतेनं काय करायचं असं आम्हाला वाटतंय. तरी भगवंतानं या सगळ्यांना चांगली बुद्धी द्यावी आणि लवकरात लवकर सामान्य माणसांचा संसार सुखाचा आनंदाचा सुखा करण्याचा प्रयत्न तरी करा. यश येईल अगर न येईल, पण प्रयत्न जर करत नसेल, आमदाराला जर आपल्या मतदारसंघातली माहिती नसेल तर तो दिल्लीमध्ये राहिला काय आणि मुंबईमध्ये राहिला काय? सामान्य लोकांचा प्रश्न कोण सोडणार? आणि हे जे मला जे वाटतंय, हे जे आत्ताचे सरकार आलेलं आहे हे खरोखर चुकीच्या मार्गानं, अगदी चुकीच्या नवं हिनकट मार्गानं आलेलं आहे आणि हे काय टिगल असं वाटत नाही. मस्त तुम्ही पंढरपूरला जावा, पांडुरंगाच्या जरी पाया केला
वृत्ती पाया पडला. वृत्तीमध्ये जर तुमच्या बरोबर नसेल वृत्ती, तर तो पांडुरंग तरी काय करणार आहे? मग पांडुरंगाचं जर असं हातबल होत असेल तर सामान्य माणसानं तुम्हाला निवडून दिलं, त्यांचं तुम्ही काय कल्याण करणार? असं एक मी एक सामान्य अपंग आहे, माझी व्यथा मी आपलं तुमच्यासमोर मांडतो. भगवंतानं तुम्हाला चांगली बुद्धी द्यावी आणि आम्हाला सुद्धा चांगला दिवस बघायला मिळावेत हीच आमची इच्छा, दुसरी काही इच्छा नाही.